नमस्कार, तुम्ही दुर्वाताई पाटील ना, साखरगावचे आमदार? हो, नमस्कार। अहो मॅडम, तुम्ही रांगेकडून कुणीकडे चाललाय? आपण डायरेक्ट जाऊयात ना। नाही नको, मी आमदार असले तरी तुमच्यासारखी सर्वसामान्य माणूस आहे, मी रांगेतूनच दर्शन घेईन। ठीक आहे मॅडम, नमस्कार। थँक्यू। तुझे इशारे आता कळू लागले, का मनातले अर्थ सारे मला झळू लागले, मुके झाले शब्द सारे माझे मला ना कळे, दुःख वेदनेचे हे उंच पर्वत दूर पळू लागले, तुझ्या विना जग हे सारे साथ संगत तुझी लाभत सुख स्वप्न कळू लागले। ताई, तुमच्या बेडरूम पेक्षा या दोघांची बेडरूम एकदम प्रशस्त मस्त आहे ग। सुभाष, मी तुला इथे कोणाची बेडरूम कशी आहे हे सांगायला बोलवलेलं नाहीये। हे बघ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला पटापट शोधाशोध करायला हवी। हे बघ, तू इथे ह्या टेबल्समध्ये बघ आणि तिथे जाऊन स्टडी टेबल पण बघ, मी इथे कपाटात बघ। हां, लक्षात ठेव, एक वेल्वेटची छोटीशी लाल पोटली आहे। हां बघ जरा नीट। सुभाष, तिथे बघ ना स्टडी टेबल्सवर,